रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात हा वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कामोटे येथे काढले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. दुग्ध शर्करा आयोग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचे 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील माजी आमदार दत्तू शेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने महारांगोळी भव्य खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी गृहमंत्री तथा रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवारी झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे, महेंद्र घरत, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, नावडे ITIचे चेअरमन बाळाराम खुटारकर, स्थानिक स्कूल्स कमिटीचे चेअरमन एकनाथ पाटील, रयतचे रायगड विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी SS फडतरे, रायगड विभागीय अधिकारी RP ठाकूर यांच्यासह सर्व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार झाल्यानंतर या संस्थेच्या शिक्षणाला एक नवीन दिशा देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असल्याचे प्रतिपादन केले आहे. आणि आज इथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांच्या प्रेम व्यक्त करताना ज्या पद्धतीचा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे, एवढे मोठे रांगोळी माननीय रमेशजी खुटारकर भोयरजी यांनी सगळ्यांनी ही जी रांगोळी काढलेली आहे, मी त्यांचं सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. रामशेठ ठाकूरांच्या बद्दल सांगायचं म्हणजे आता एवढा मोठा उपक्रम करायचा तर त्याला नेहमी सपोर्ट लागत असतो आणि रामशेठ काही कधी सपोर्ट द्यायला मागे पडत नाही, सतत त्यांचा हात वाहताच असतो रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत आणि अन्य ठिकाणी सुद्धा. आणि त्याच्यामुळं आपल्यालाही सगळ्यांना त्याचा आनंद झालेला आहे. खरं पाहिलं तर शरद पवार साहेब हे एक राजकारणी जरी असले, जरी ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली कामगिरी केलेली असली, तरी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याच्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, मग शेतकरी असू दे, कामगार असू दे, व्यवसाय असू दे, व्यापार असू दे, आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये, समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आयुष्यभर आपलं योगदान दिलं. आज आपण त्यांचा गौरव का करतो तर गेली सलग 50 वर्ष या रयत शिक्षण संस्थेमध्ये अन्नांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाची गंगा सर्वसामान्याच्या दारात घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काम केलं आणि विशेष करून ज्याचा उल्लेख आधी मेंकुदळे सरांनी सुद्धा केला की पवार साहेब अध्यक्ष झाल्याच्या नंतर या रयत शिक्षण संस्थेमधल्या शिक्षणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि आज रयत शिक्षण संस्था
एक आम्ही विद्यापीठ म्हणून सुद्धा आता मान्यता प्राप्त झालेलं आहे. ऑटोनॉमी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे जगातल्या कुठल्याही प्रकारच्या शिक्षण संस्थांपैकी एक शिक्षण संस्था असावी अशा प्रकारचा दर्जा आणि उपक्रम या रयतमध्ये सुरू झालेले आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये मनापासूनचा आनंद आहे.